सुरुवात होते. कारण का शेवटी सगळ्यांना असं वाटतं सत्तेत आलं म्हणजे फक्त आनंद आहे. हा फक्त आनंद नसतो, ही एक फार मोठी जबाबदारी असते. त्याच्यामुळे मला विचाराल तर मी या जबाबदारीचा विचार करते की पुढे काय कसं करायचं, लोकांची सेवा, आपल्या राज्याची सेवा, लोकांना दिलेले आपण शब्द आणि महाराष्ट्राचा विकास. कारण का राष्ट्रवादीचं जे काही नेहमी काम राहिलेलं आहे, पवारसाहेबांचे विचार राहिलेले आहेत, कैलासास यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न महाराष्ट्राचं होतं हे विकासाचंच होतं आणि त्या दिशेने हे पहिलं पाऊल आहे 5 वर्षानंतर. सुप्रताई, शरद पवारांचं आज आपण वजन बघितलं, राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात प्रचंड वाढलेलं आहे आणि तरुणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेज आहे. म्हणजे सोशल मीडियाला जेव्हा मी प्रतिक्रिया वाचतो तर तरुण प्रचंड वेड्यात आज पवारांच्या मागे. हे आमचं भाग्य की महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला एवढं प्रेम दिलं, विश्वास दिला आणि अर्थातच आदरणीय पवारसाहेबांचं 52-55 वर्षाचं जे योगदान आहे आणि लोकांनी या संघर्षात महाराष्ट्र, कारण तुम्हाला आठवत असेल की जेव्हा लोकसभेचं इलेक्शनची विधानसभा आणि लोकसभेच्या मध्ये जो आमच्या पक्षातून किंवा जो संघर्ष आमच्यावर झाला किंवा घात झाले किंवा काय काही तुम्ही शब्द वापरा त्याला म्हणा, पण आम्ही प्रचंड अडचणीत चालवतो आणि त्या काळामध्ये फक्त नंबरचा गेम नसतो, काही नातीही असतात. कारण का माझं स्वतःचं म्हणणं आहे की सत्ता येते जाते पण सगळ्यात मोठी आयुष्यात ही नाती असतात. शेवटी लोक असले तर सगळं आहे. ताई, नात्यांचाच उल्लेख तुम्ही केलात, अजितदादांसंदर्भात काय सांगाल? काल शरद पवारांची त्यांनी भेट सुद्धा घेतली. असं आहे की मला असं वाटत नाही की वैयक्तिक गोष्टी या राजकारणात यावा. हा दादा, हा माझा दादा आहेच आणि आयुष्यभरी राहील. 4 दिवस खूप जड गेले असतील आयुष्यात. संघर्ष सगळेच दिवस रोजचे कुणाच्याच आयुष्यातले सारखे नसतात, त्याच्यामुळे हेही झालं. दादांशी संपर्क झाला या काळात? अय्या, आता तुम्ही सगळं लाईव्हच बघितलं ना का? नाही, पण तुम्ही बोलणार परत किंवा दादांना भेटणार? ह्या सुप्रिया सुळे होत्या आणि अजित दादांशी बद्दल विचारलेला प्रश्नाला त्यांनी अगदी असं टाळलं असलं तरी त्यांचं जे विधान आहे की नाती जी आहे ती नाती कायम टिकतात, राजकारण वेगळं आहे, त्यामुळे निश्चितच अजित पवार पूर्णपणे सकारात्मक आहेत राजकारणात सक्रिय व्हायला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय व्हायला, असे स्पष्ट संकेत त्यांच्या बोलण्यावरून पाहायला मिळतात. दीपक बातुसे, झी 24 तास, मुंबई.